मुग व कापूस या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून अहवाल सादर करा. उद्दिष्टांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप करणाऱ्या बँकेतील व्यवस्थापकावर कारवाई करा. जिल्ह्यातील एकही गरजू शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या. जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुग व कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोंपे यांनी दिले आहेत.